दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवास जितके भारतीय बॉलर्स जबाबदार होते तितकेच जबाबदार राहिले ते भारतीय बॅट्समन. ओपनिंग पासून ते लेंडर पर्यंत सर्वच बॅट्समननी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिरीज मध्ये केवळ पीचवर हजेरी लावण्याचंच काम केलं. वनडेत 55 रन्सची नोंद झाली. भारतीय टॉप ऑर्डरचं फॉर्मॅट असणारं रोहित, धवन, विराट हे त्रिकुटतर एकेका रनसाठी चाचपडताना पाहायला मिळालं. पहिल्या वनडेत बॅटिंगला आलेल्या रोहितच्या बॅटला बॉलचा स्पर्श तब्बल 16 बॉल हुकल्यानंतर झाला होता. रोहित शर्मानं 3 मॅचमध्ये 37 रन्स केले तर दुसरा ओपनिंग बॅट्समन शिखर धवन उर्फ गब्बरच्या नावे 12 रन्स बोर्डवर झळकले. विराट कोहली देखील सिरीजमध्ये अवघ्या 31 धावाच करू शकला. तब्बल 8 महिन्यांनंतर टीममध्ये कमबॅक करणारा युवराज सिंग अजूनही बॅड पॅचमध्ये अडकलाय. पहिल्या मॅचमध्ये युवीला भोपळाही फोडता आला नाही. त्यातल्या त्यात सुरेश रैनाची कामगिरी ही दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी फॉर्मात राहिलेल्या इतर बॅट्समनपेक्षा निश्चितच चांगली झाली असं म्हणावं लागेल. सुरेश रैनानं 3 वनडेत सर्वाधिक 36 रन्स करताना 49 रन्स केले. वन डे सिरीजमधील भारतीय बॅट्समनची एकूण कामगिरी पाहता दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 2 टेस्टची सिरीज ही टीम इंडियाच्या दिग्गजांची निश्चितच कसोटी पाहणारी ठरणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.